पॉईंट आला की कोणत्या दिवशी पौर्णिमेचा उपवास करायचा आता माझ्या ऑफिसमध्ये काय म्हणतो पौर्णिमा कधी करू आज करू का उद्या करू हे लक्षात ठेवा पौर्णिमा समजा आज चालू झाली सकाळी नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजेपर्यंत तर आज जी पौर्णिमा सुरुवात झाली ही याला सूर्योदयाचा स्पर्श झालेला नाही आहे उद्याच्या पौर्णिमेला सूर्योदयाचा स्पर्श झाल्यामुळे ती ही ॲक्च्युली श्रेष्ठ ठरली जाते म्हणून भले साडेनऊपर्यंत पर्यंत जरी असेल पण सूर्यप्रकाशात टच झाल्यामुळे ती पौर्णिमा ग्राह्य धरली जाते त्यामुळं पंचांग जो पंचांग म्हणण्यामध्ये तुमच्या कॅलेंडरमध्ये बघा पौर्णिमा चालून दुसऱ्या दिवशी थोडासा वेळ पौर्णिमा तरी पण पौर्णिमा त्या तिथे लिहिली असते कारण सूर्यप्रकाश सूर्याचा उदयाचा टच झाला नसतो त्यामुळं ज्या पौर्णिमेला सूर्योदयाचा टच झालेला आहे तीच पौर्णिमा ग्राह्य पकडून त्याच दिवशी उपवासन त्या दिवशी सगळ्या मी ज्या गोष्टी सांगतो त्या